नमस्कार, माझे नाव दुर्गा अशोक शिंदे, शाळेचे नाव महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय उमरखेड, जिल्हा यवतमाळ। माझा विषय आहे निसर्ग आणि प्रदूषण। निसर्ग ही देवांदिली एक खूप मोठी देणगी आहे, पण प्रदूषण हे आजच्या काळामधलं खूप मोठं संकट आहे। निसर्गाने मानवाला एवढे चांगले जीवन दिले, पण प्रदूषणामुळे लोकांना आरोग्याच्या अनेक समस्या होत आहेत। अलीकडच्या काळात प्रदूषणाचा दर अगदी वेगाने वाढत आहे, कारण प्रदूषणातील घटक थेट माती, पाणी आणि हवेत मिसळत आहेत। असे असूनही लोक अजूनही प्रदूषण आणि त्यांच्या परिणामांना गांभीर्याने घेत नाहीत। हा विषय खूप गांभीर्याने हाताळण्याची गरज आहे। निसर्गाने आपल्याला पिण्यासाठी पाणी, स्वच्छ हवा, झाडे आणि अन्न, चांगले अन्न व राहण्यासाठी घर दिले, पण काय फायदा या सर्वांचा जर पाणी स्वच्छ राहत नाही, हवा चांगली राहत नाही। कशामुळे? ते फक्त आणि फक्त प्रदूषणामुळे। हे प्रदूषण कसं होतं? काही लोक म्हणतील मला काय माहीत, तुम्हाला माहीत नाही तर कोणाला माहीत, कारण हे प्रदूषण स्वतः आपणच तर करत आहोत, आपणच आपल्या निसर्गाला हानी पोहोचत आहोत। प्रदूषणाचा अनेक प्रकार आहेत, जसे की जल प्रदूषण। आपण आपल्या घरातील सांडपाणी आणि कारखान्यातील सांडपाणी हे नदी आणि तलावात सोडले जात आहे, यामुळे जल प्रदूषण होत आहे। जल प्रदूषणामुळे अनेक आरोग्याच्या समस्या होऊ शकतात। दुसरं म्हणजे ध्वनी प्रदूषण। गणपती विसर्जनाच्या वेळी आपण डीजे लावतो, त्या डीजेमुळे कशासाठी, फक्त नाचण्यासाठी। त्या डीजेमुळे त्या परिसरातील लोकांना किती त्रास होऊ शकतो याचा विचार कोणीही करत नाही। यामुळे किती ध्वनी प्रदूषण होत आहे। औद्योगिक क्रांतीनंतर कारखाने उभारले गेले आणि त्या कारखान्यातील धुराळे व वाहनांच्या वाढत्या संख्येने वायू प्रदूषण होत आहे। हवा शुद्ध राहत नाही। आपल्याला शुद्ध हवा मिळते ती झाडांपासून। आजकाल झाडांचं प्रमाण एवढं कमी होत आहे की आपल्याला श्वसनात त्रास होत आहे। झाडे तोडली नाही तर लावली पाहिजे, कारण झाडांचं प्रमाण जर कमी झालं तर आपल्याला श्वसनास त्रास होऊ शकतो। जर प्रत्येक व्यक्तीने फक्त आणि फक्त एक झाड लावलं ना, तर बघा आपला निसर्ग किती सुंदर दिसेल, आपल्याला स्वच्छ हवा मिळेल। चौथा प्रकार म्हणजे भूमी प्रदूषण। आजकाल प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलंय ना की सांगायचं काम नाही। जिथं तिथं प्लास्टिक, आजकाल काहीही घ्यायला गेलो तर प्लास्टिक शिवाय येत नाही। आपण दुकानातले पुढे खातो किंवा पाणी पितो, पाणी आपण फिल्टरचं पितो, पण एखाद्या नवीन ठिकाणी गेला आणि आपण पाणी घेतलं ते प्लास्टिकच्या बॉटलमध्ये येते, आणि आपण ते योग्य प्लास्टिक सुद्धा योग्य ठिकाणी टाकत नाही, कचरा योग्य ठिकाणी टाकत नाही, यामुळे आपली भूमी सुद्धा नापीक होत आहे। आपण फवारणी आपल्या पिकावर कीटकनाशक फवारणी करतो, यामुळे आपली जमीन नापीक होत आहे। या आपलं प्लास्टिकचं प्रमाण कमी झालं पाहिजे। प्लास्टिक हे आज या जगापुढे एक आव्हान बनलंय। या प्लास्टिकमुळे आपलं जग बर्बाद होण्यात आलंय, कारण प्लास्टिक हे खूप घातक आहे। तरीही आपण प्लास्टिकचा वापर करतोच। आपण प्रत्येकाने प्लास्टिकचा वापर टाळला पाहिजे। आपणच आपल्या निसर्गाची काळजी घेऊ शकतो, आपणच आपल्या निसर्गाला प्रदूषणापासून वाचवू शकतो। मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है। जर आपण ठरवणं काही अशक्य नाही, म्हणून आपण ठरवायचं की आपण आपल्या निसर्गाला वाचूया। चला या जगाला, या निसर्गाला प्रदूषण मुक्त करूया। जर आपण प्लास्टिकचा वापर कमी केला आणि चांगल्या प्रकारे झाडे लावली आणि आपण प्लास्टिक वापरणं कमी करून झाडे लावून जर प्रदूषण कमी होत असेल, तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे की आपण आपला निसर्ग वाचवला पाहिजे।
मी पण माझ्या निसर्गाला वाचवण्याचा प्रयत्न करेल, कारण निसर्ग आहे म्हणूनच आपण आहो, आपल्यालाच निसर्गानेच आपल्याला एवढे चांगले जीवन दिले. पण प्रदूषणामुळे हे जीवन खूप आपल्या जीवनाला खूप समस्या होत आहेत, आपल्याला अनेक रोग होत आहेत. आपणच आपल्या या जगाला, आपल्या परिसराला, आपल्या परिसरातील लोकांना या प्रदूषणापासून वाचलं पाहिजे, कारण आजच्या काळामध्ये प्लास्टिक प्रदूषण हे खूप मोठे संकट.